करवीर तालुक्यातील उपवडेपैकी आर्डेवाडी इथं शेतजमिनीच्या वादातून रविवारी मारामारी झाली. त्यावेळी गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा आज मृत्यू झाला. 22 वर्षीय आदिनाथ गोपीनाथ वाकरेकर असं त्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणातील तिघे संशयित अजून फरारी आहेत. करवीर तालुक्यातील उपवडेपैकी आर्डेवाडीतील 2 कुटुंबात वडिलोपार्जित शेतातील गवत कापण्याच्या कारणावरून रविवारी हाणामारी झाली. या मारामारीत काठ्या विळ्यांचा वापर केल्यानं 22 वर्षांच्या आदिनाथ वाकरेकरसह दोघे जण गंभीर जखमी झाले होते. याबाबत रविवारी रात्री करवीर पोलीस ठाण्यात 11 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान आज आदिनाथ वाकरेकर या तरुणाचा खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेतील अजित विष्णू वाकरेकर, अरुण वाकरेकर, अंकुश वाकरेकर हे तिघे संशयित बेपत्ता आहेत, तर 5 जण अजून रुग्णालयात आहेत. हाणामारीतून एका तरुणाचा आज मृत्यू झाल्यानं गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. करवीरचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर यांनी उपवडे गावाला भेट देऊन पाहणी केली. गेली 10 वर्ष या दोन्ही कुटुंबात शेतजमिनीवरून वाद सुरू आहे. दिवसेंदिवस दोन्ही कुटुंबातील वैर वाढत असून गावातील शांतता सुद्धा धोक्यात येऊ लागली आहे.